संदर्भातला आरे कारशीट संदर्भातला तुम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आरे कारशीट वरची बंदी हटवलेली आहे, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर कारशीट आपल्याला मेट्रोमध्ये हा मिळेल ना, त्याचं काम सुरू होईल लवकर, कारण ते आवश्यक आहे. लागूनच अनेक संघटना आता ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. मागे आपण बघितलं की आंदोलन झाले की त्याच्या विरोधात परत एकदा तोच आंदोलन परत असेल, याला नेमकं कशा पद्धतीचं उत्तर आहे? मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन त्याच्यावर उत्तर देतो. कारण असं आहे की यापूर्वी याच संस्थांनी आंदोलन केलं, ते माननीय उच्च न्यायालयात गेले, उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला, ते NGT मध्ये गेले, NGT ने त्यांच्या विरोधात निकाल दिला, ते सर्वोच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये हे लिहिलेलं आहे की जी झाडं आपण त्या ठिकाणी कापली ही त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये लाईफ स्पॅनमध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करतील तेवढं ही मेट्रो 80 दिवसात करेल. आणि हे सांगून या ठिकाणी जवळजवळ 2,00,000 मेट्रिक टन, कदाचित आकडा थोडा कमी अधिक असेल, मला एकदम तो नीट आठवत नाही, पण मला जो आठवतोय 2,00,000 मेट्रिक टन एवढं कार्बन उत्सर्जन हे आपण याच्यामध्ये थांबवणार आहोत. ही मेट्रो एक एक दिवस उशीर करणं म्हणजे एकेका मुंबईकराला प्रदूषणाच्या माध्यमातून त्याचं आयुष्य कमी करणं आहे. आणि या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं कोणी नाही. बरं, असं नाही आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या ठिकाणी काम सुरू झालं, काम सुरू झाल्यानंतर कुठलंही आंदोलन नव्हतं, 25% काम पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर ते काम बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे माझं अतिशय स्पष्ट मत आहे, पर्यावरणवाद्यांचा आम्ही आदर करतो, पर्यावरणवाद्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी ते मांडलं पाहिजे, पण ते सर्वोच्च न्यायालयात मांडल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जर कोणी थांबवायचा प्रयत्न करत असेल तर मग त्याच्यामागे सदहेतू आहे का, असाही प्रश्न निर्माण होणार आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या हिताकरता हा निर्णय घेतलेला आहे. 25% काम झालं आहे, 25% काम वेगाने पूर्ण केलं तर रोज जे मुंबईकर लोकलमधल्या गर्दीमुळे गुदमरतात, काही लोक मृत्युमुखी पडतात, त्यांनाही 40 किलोमीटरची लाईफलाईन मिळणार आहे, त्यांच्या जीवनातला प्रवास सुकर होणार आहे, मुंबईला प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे. आणि म्हणून हा निर्णय अतिशय योग्य प्रकारे घेण्यात आला. एक मुद्दा अजून जाणीवपूर्वक मला नमूद करायचा आहे. पहिल्यांदा तर ही जागा ज्यावेळेस या प्रकल्पाचं अप्रेझल सुरू होतं त्या स्टेजला पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने ही जागा फायनल केली. त्यानंतर आमचं सरकार आलं आणि आम्ही मेट्रोचा ॲक्च्युअल करार जायकासोबत केला, जे काही त्याचे टेंडर्स बोलवले, त्यावेळी आमच्याकडे मागणी आली होती की हे तुम्ही कांजूरला शिफ्ट करा. त्यावेळेस आम्ही अजय मेहतांची, नितीन करीर, अजय मेहता अशी समिती तयार केली होती. त्या समितीने सांगितलं होतं की हे शिफ्ट करणं फिजिबल नाही आहे. तरी आम्ही कोर्टात गेलो, कोर्टाने त्यावेळेस आम्हाला सांगितलं 3,000 कोटी रुपये भरा, मग त्याच्यानंतर आम्ही निकाल देऊ. त्यानंतर आम्ही आरेची जागा फायनल केली. माननीय उद्धवजी ठाकरेंचं सरकार आलं, उद्धवजी ठाकरेंच्या सरकारनं सौनिक कमिटी याच्यावर नेमली आणि त्यांच्या सरकारने नेमलेल्या सौनिक कमिटीने हे सांगितलं की मेट्रोचं कारशेड आरेमध्येच केलं पाहिजे, हे कांजूर मार्गला फिजिबल होणार नाही. आणि त्यांनी तर हे सांगितलं की जर आपण कारशेड तिकडे नेलं तर 4 वर्ष तर कारशेड दणणार नाही आणि जवळजवळ 20,000 कोटी रुपयाचं एस्केलेशन हे आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणजे 22,000 कोटीचा प्रकल्प, त्याला 20,000 कोटीचं एस्केलेशन आणि प्लस 4 वर्ष तो होणार नाही, इतकं स्पष्ट उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने नेमलेल्या कमिटीने निर्णय दिल्यानंतरही केवळ माझं स्पष्ट मत आहे की घेतला गेलेला निर्णय हा इगो करता घेतला गेलेला निर्णय होता, मुंबईकरांच्या हिताकरता घेतलेला निर्णय नव्हता. आरेच्या कारशेडमुळे मिठी नदीला पूर येऊ शकतोय असं त्याचा आरोप करतो. मला असं वाटतं की ते जरूर पर्यावरण मंत्री असतील,
पण म्हणून सगळा अभ्यास त्यांनीच केला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. हे जे काही कारशेड झालेलं आहे या संदर्भात सगळं पर्यावरणाचं अप्रायझल झालं आहे आणि सगळ्या प्रकारचं त्याची स्टडी झालेली आहे. खरं म्हणजे मिठी नदीच्या पुराची एवढीच जर या ठिकाणी चिंता होती तर मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये मिठी नदीवर जेवढे अतिक्रमण झाली हा पूर त्या कारशेडमुळे नाही आहे. हा रोज पूर जो येतो आहे हा ज्या प्रकारची अतिक्रमणं या ठिकाणी अलाव केले नुसते अतिक्रमण नाही अनेक ठिकाणी इल्लिगली बांधकामांना परवानग्या दिल्या त्याच्यामुळे या ठिकाणी हा पूर येतो आहे. त्याच्यावर जर लक्ष दिलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती.